हाय, मी अस्मिता. मस्तकी पक्षामुळे तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण ज्वारीचं पीठ आणि भरपूर भाज्या वापरून एक मस्त नाश्त्याचा किंवा टिफिनला देता येईल असा एक पदार्थ करणार आहोत. करायला अगदी सोपा आहे, पटकन होणार आहे आणि मेन म्हणजे खूप पौष्टिक आहे. लहान मुलांपासून मोठ्या अगदी वयोवृद्धापर्यंतही सगळ्यांना या पदार्थाचा फायदा होणार आहे. तर करायला घेऊया. तर इथे मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. यामध्ये आपण पाव वाटी बेसन घालून घेऊया आणि यामध्ये मी आता भरपूर भाज्या घालणार आहे. इथे मी दोन कांदे बारीक चिरून घेतले आहेत, एक टोमॅटो बारीक चिरलेला आहे, थोडा कोबी घेतलेला आहे, एक गाजर किसून घेतलेला आहे आणि दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहे. आता यामध्ये मी ज्या भाज्या घेतल्या आहेत त्याच तुम्ही घेतल्या पाहिजे असंही काही गरजेचं नाही आहे. तुम्ही यामध्ये बारीक चिरलेला पालक घालू शकता, बारीक चिरलेली मेथी घालू शकता, भरपूर कोथिंबीर घालू शकता, मक्याचे दाणे घालू शकता, शिमला मिरची घालू शकता, तुमच्या आवडीच्या कुठल्याही दुसऱ्या भाज्या तुम्ही यात घालू शकता. फक्त भाज्यांचं प्रमाण मी इथे जास्त घेतलेलं आहे आणि यामध्ये पिठाचं प्रमाण त्या मनाने कमी घेतलेलं आहे. भाज्यांना पकडून ठेवण्या इतपतच यामध्ये मी पीठ घातलेलं आहे. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचा पण घट्टसर पीठ भिजवून घेऊया. आपण जेव्हा भाजी पोळी खातो तेव्हा म्हणताना पण भाजी पोळी खातो असं म्हणतो, पण त्यामध्ये भाजी कमी आणि पोळी जास्त खाल्ली जाते. खरं म्हणजे भरपूर भाज्या खाल्ल्या की आपल्याला बरेच फायदे होतात. भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन्स असतात, मिनरल्स असतात, जे आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक असतात. भाज्या भरपूर खाल्ल्या की आपली इम्युनिटी म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती वाढते. भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात, त्यामुळे असं फायबरयुक्त आपण अन्न खाल्लं की बऱ्याच वेळ पोट भरलेलं राहतं आणि सारखी सारखी भूक लागत नाही. त्यामुळे गरज नसताना आपण मध्ये मध्ये काही खात नाही आणि त्यामुळेच वजन कमी राहण्यास मदत होते. आपण ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे त्यामध्येही भरपूर फायबर असतात. ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे त्यांनाही फायबरयुक्त असं अन्न खाल्लं की बरेच फायदे होतात. भाज्या खाण्याचे फायदे सांगावे तितके कमीच आहेत. यामध्ये साधारण 1.5 कप मी पाणी घातलेलं आहे आणि इतपत घट्टसर हे पीठ भिजवून घेतलेलं आहे. आता यामध्ये 1/2 चमचा हळद घालून घेऊया. 1/2 चमचा धणे जिरे पावडर घालून घेते. 1/2 चमचा लाल मिरची पावडर घालून घेऊया. यात आपण आधीच 2 मिरच्या बारीक चिरून घातलेल्या आहेत. मीठ घालून घेऊया अगदी थोडासा, म्हणजे 1/2 चमचा ओवा हातामध्ये थोडा क्रश करून यात घालून घेऊया. असा थोडा ओवा घातला की चवीलाही छान लागतो आणि पचनही चांगलं होतं. या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर याचं आपण अगदी मस्त पोटभरीचं आणि पौष्टिक असं धिरडं करणार आहोत. तर इथे मी अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. साधारण इतपत घट्टसर हे पीठ आहे. गॅसवर मी एक विड्याचा तवा ठेवला आहे. यावर 1 चमचाभर तेल घालून व्यवस्थित पसरवून घेऊया. शक्यतो लोखंडाच्या किंवा भिड्याच्या तव्याचा वापर करायचा, म्हणजे त्यानिमित्ताने थोड्याफार प्रमाणात लोह आपल्या पोटात जातं. आपण केलेल्या पिठापैकी 1 ते 1.5 पळी पीठ मी यावर घालून घेते. जितकं पसरवता येईल तितकं पसरवून घेऊया. यामध्ये भाज्यांचं प्रमाण जास्त असल्यामुळे खूप अगदी पातळ पसरवता येणार नाही. साधारण इतपत हे मी पसरवून घेतलेलं आहे. चमच्याच्या मागच्या बाजूने या थोडी थोडी होल करून घेते, म्हणजे मध्ये मध्ये तेल टाकलं की आतूनही हे छान शिजेल आणि छान कुरकुरीत होईल. थोडं थोडं यामध्ये तेल घालून घेऊया. आता या माझ्या तव्याचा थोडा प्रॉब्लेम आहे, मध्ये टाकलेलं तेल सगळं कडेला जाऊन बसतं, त्यामुळे कडेला गेलेलं बरंच तेल जे आहे ते मी असं मध्ये घालून घेते. अजून वरून तेल घालत नाहीये. आता यावर मी झाकण ठेवते, गॅसची फ्लेम लो टू मिडियम करते आणि खालच्या बाजूने म्हणजे तव्याकडची जी बाजू आहे ती छान कुरकुरीत होईपर्यंत आणि थोडा रंग बदलेपर्यंत हे आपण होऊ देऊया. साधारण 2-1 मिनिट झाले आहेत. मी आता चेक करते खालच्या बाजूने व्यवस्थित झालंय का. येस, खालच्या बाजूने मस्त गुलाबीचा रंग आलेला आहे, छान मस्त झालेला दिसतंय. दुसऱ्याही बाजूने असं थोडा रंग बदलेपर्यंत होऊ देऊया, पण आता गॅसची फ्लेम इथे मी मोठी केलेली आहे. तर दुसऱ्याही बाजूने चेक करूया. दोन्ही बाजूनी मस्त भाजलं गेलेलं आहे. तर इथे आपलं अगदी मस्त भरपूर भाज्या असलेलं धिरडं तयार झालेलं आहे. हे धिरडं करायला अगदी सोपं आहे, पटकन होणारं आहे आणि पौष्टिकही आहे. त्यामुळे धिरडं तुम्ही नाश्त्यासाठी, डब्यासाठी, एखाद वेळेला सगळी भाजीपोळी करायचा कंटाळा आला तर नक्की करू शकता. तर आज आपण केलं अगदी पौष्टिक पटकन होणारं भाज्यांचं धिरडं. तुम्हाला कसं वाटलं हे जरूर मला कमेंट करून कळवा. व्हिडिओला लाईक करा आणि हो, माझे आता 99,000 सबस्क्रायबर झालेले आहे. 1 लाख होण्यासाठी अगदी थोड्या सबस्क्रायबरची गरज आहे. तुम्ही जर व्हिडिओ बघताय पण सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून जा. व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा.
पुन्हा भेटू अशाच एका मस्त पौष्टिक आणि पटकन होणाऱ्या पदार्थासह. धन्यवाद.